महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे शक्तिस्थान युवकांचे ऊर्जास्थान माननीय अजितदादांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। माननीय अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, अन्नदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। असं म्हणतात की अन्नदान, नेत्रदान आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जातं आणि याच्यामुळे रक्तदानाचा फायदा समाजातील अनेक गरजवंतांना त्या ठिकाणी होणार आहे। माननीय अजितदादांची शिकवण आहे की नेहमी त्यांनी आज देखील रायगड जिल्ह्यामध्ये घडलेली दुर्घटना त्याच्यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही जाहिरातीवरती आणि फ्लेक्सवरती खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रमावरती आपण भर द्यावा। त्यांच्याच आदेशाने आज या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। माझं आपल्या माध्यमातून बारामतीकरांना अजूनही आव्हान आहे, अजूनही 2-3 तास बाकी आहे की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा, आपण रक्तदान करावं, आपण दिलेलं रक्त एखाद्याचा जीव वाचू शकतं एवढंच आव्हान मी आपल्या माध्यमातून बारामतीकरांना करतो। आणि या ठिकाणी जे रक्त संकलित होणार आहे, रक्त बॉटल संकलित होणार आहे, त्यातले काही बॉटल आम्ही गरज असेल तर जी रायगड जिल्ह्यातली दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत। ज्या बारामतीकरांनी, ज्या पवार कुटुंबियांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज योगायोग आदरणीय दादांचा वाढदिवस आहे आणि त्या दादांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भव्य दिव्य रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये असं कुठेही झालं नसेल असं शिबिर जय भैया आणि त्यांच्या संघटनेने या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। खरंच कौतुकस्पद ही सगळी मंडळी आहे। आज जवळजवळ आतापर्यंत 2200 लोकांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं, त्या 2200 तरुणांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो।